बातमी विदर्भातून वाघांच्या मृत्यूच्या घटना या नैसर्गिक असल्याचा दावा राज्यातील प्रधान मुख्य वनसंरक्षक AK मिश्रा यांनी केला आहे. गेल्या 48 तासात देशानं 7 वाघ गमावलेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रामधल्या विदर्भातल्या विविध घटनांमध्ये 7 वाघांनी आपले प्राण गमावले. त्यापैकी काही वाघांच्या मृत्यूंना वन विभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचं पुढे आले. रविवारी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात एका जखमी वाघाचा उपचाराविना मृत्यू झाला. तर सोमवारी नागभीड तालुक्यातील गंगासागर हेटी भागातील जंगलात एक बछडा वाघिणीपासून दूर झाल्यानं एकटाच आढळला होता. अशक्त झालेल्या या बछड्यावर चंद्रपूर शहरालगत असलेल्या वनविभागाच्या प्राथमिक केंद्रात उपचार करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यानच या बछड्याचा मृत्यू झाला. दरम्यान 24 फेब्रुवारीला पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या कोलित मारजवळ पेंच नदीत एक वाघ मृतावस्थेत आढळला होता. तर गोरेवाड्यात वन्य प्राणी बचाव केंद्रात एका वाघिणीनं तिचे 4 बछडे गमावलेत. या मृत्यूंबाबत टीकेची झोड उठल्यानंतर प्रधान मुख्य संरक्षकांनी हा दावा केला. जे झू मधील पाळलेले जानवर असतात तिथे त्यांची जे मदर इन्स्टिंक्ट्स आहे ते डेव्हलप झाली नसती आणि त्यांना जे संगोपन करण्यासाठी जे ज्ञान पाहिजे ते सर्व त्यांना प्राप्त होत नाही. त्यामुळे अशी पुष्कळची घटना निदर्शनास आलेली आहे की झूमधील जे फर्स्ट लिटर असतं, फर्स्ट लिटर म्हणजे पहिल्यांदा बछडे देणे, त्यामध्ये अशी घटना घडू शकते आणि हे ॲक्सिडेंटल डेथ म्हणू शकतात किंवा नॅचरल डेथ. कॅट्समध्ये कॅट्स फॅमिली जे आहे, टायगर, पॅन्थर, लॉयन, त्यामध्ये अशी घटना पुष्कळची आहे झूमधील. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.